जळगाव शहरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय आणि अशातच जळगावकरांचा निष्काळजीपणा समोर येतोय. सोमवारी सकाळच्या सुमारास जळगावातील कृषी उत्पन्न बाजार भाजीपाला फळ समितीत मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. जळगाव मनपात महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी नामनिदर्शने पत्र शिवसेनेतर्फे घेण्यात आले. नामनिदर्शन पत्र घेताना शिवसेनेचे नगरसेवक नितीन बर्डे, प्रशांत नाईक, अमर जैन, इबा पटेल उपस्थित होते. भाजपचे काही नाखुश नगरसेवक आपल्याकडे येऊन भेटले असल्याची माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. भाजपच्या नगरसेवकांनी भाजप सोडल्याचा निर्णय घेतला असून 45 नगरसेवकांचा गट महापालिकेत सत्ता बदल करणार असल्याचे सांगितले. त्या असंतोष नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी सोडायचा आता निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी अधिक शिवसेना अधिक MIM असे मिळून एकत्र साधारण 45-46 लोकांचा एक गट तयार झालेला आहे आणि या महानगरपालिकेत सत्ता बदल करावं असा त्यांच्या लेवलला निर्णय झालेला आहे. जळगाव शहरातील कोट चौक येथे एका व्यावसायिकेची बॅग लांबवल्याची घटना सोमवारी सकाळी घडली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्यात 992 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरात 430 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.